मित्रांनो, संग्राम चौघुलेचा कालच्या एपिसोडमध्ये हात मोडला. जे झालं ते दुर्दैवी झालं. पण मित्रांनो, जेव्हा संग्राम चौघुले वाईल्ड कार्ड घेऊन बिग बॉसमध्ये आला होता, तेव्हा टीम एची परिस्थिती खूप स्ट्रॉंग होती आणि टीम बीला एका स्ट्रॉंग माणसाची गरज होती. आणि संग्रामने आल्या आल्या टीमची बाजू घेत एका चांगल्या खेळाची सुरुवात केली आहे असं वाटत होतं. मात्र थोड्याच दिवसात दुर्दैवानं म्हणावं लागेल की संग्राम या खेळात खूपच कच्चा प्लेअर आहे असं दिसून येऊ लागलं. कालच्या एपिसोडमध्ये ज्याप्रमाणे संग्राम खेळत होता त्यावरून स्पष्ट दिसत होतं की संग्रामला या गेममधलं काहीही समजत नाहीये आणि ना तो स्वतःच्या ॲरोगन्सला बाजूला ठेवून हा गेम समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. इव्हन स्वतःची भलीमोठी दिसणारी ताकदही त्याला अजिबात वापरता येत नव्हती. मित्रांनो, सूरज चव्हाण किंवा छोटा पुढारी यांना सुद्धा गेम तेवढा समजत नव्हता. मात्र स्वतःच्या टीम सोबत राहून त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते चांगला गेम खेळत होते. मात्र दुर्दैवाने संग्राम हा सगळ्याच आघाड्यांवर मागे पडतोय. एवढंच काय तर जनरल बोलताना सुद्धा तो नेमकं काय बोलतोय हे कुणाच्याही लक्षात येत नाही. तो एक वाक्य आधी काहीतरी बोलतो आणि दुसऱ्याच वाक्याला दुसरं काहीतरी बोलतो. थोडक्यात, टीम बी ला संग्राम एक मदत म्हणून उपयोगी होण्याऐवजी एक त्रासच होऊन बसलाय. तुम्ही जर कालचा एपिसोड पाहिला असेल तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.